नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन थ्रीचा फायनलिस्ट विकास पाटील याचा कलाकट्टा या यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्याला त्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये बिग बॉस मराठी सीझन फोर मधल्या कंटेस्टंट बद्दल काही प्रश्न विचारण्यात आले पहिला प्रश्न विचारण्यात आला तू बिग बॉस मराठी सीझन फोरचा विजेता म्हणून कोणाला बघतोय तेव्हा विकास पाटील म्हणाला माझा तर पूर्ण सपोर्ट डे वन पासून फक्त प्रसाद जवा दिला होता आणि मला मनापासून वाटत होतं की प्रसाद जवा दे बिग बॉस मराठी सीझन फोरचा विनर व्हावा त्यानंतर विकास पाटीलला असं विचारण्यात आलं की आत्ता जे टॉप फायमध्ये जे स्पर्धक गेले आहेत त्यामधील कोणता स्पर्धक तुला बिग बॉस मराठी सीझन फोरचा विनर व्हावा असं वाटत आहे त्यावर विकास पहिला अपूर्वा नेमळेकरचं नाव घेतो आणि त्यानंतर बोलतो घरामध्ये अजून एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तो म्हणजे किरण माने किरण मानेला सुद्धा बिग बॉस मराठी सीझन फोरचा विनर बघायला आवडेल मला तर मित्रांनो इथे विकास पाटीलने सुद्धा सर्वात पहिला नाव प्रसाद जवादेचं घेतलं आता या टॉप फायमध्ये गेलेल्या स्पर्धकांपैकी तुम्हाला कोणत्या स्पर्धकाला विनर म्हणून बघायला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद